परिषदेचं कामकाज होऊन देणार नाही असा इशारा विरोधकांनी विधान परिषदेत दिलाय। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, तसंच 19 आमदारांचं निलंबन मागे घ्या अशी एकमुखी मागणी विरोधकांनी केली आहे। त्याचवेळी विधानसभेचं कामकाज विरोधकांशिवाय चालणार आहे, कारण सर्व विरोधक संघर्ष यात्रेसाठी चंद्रपुराला गेले आहेत। सध्या ही बुलेटिन मधील सगळ्यात मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, शिवाय 19 आमदारांचं निलंबन आहे ते मागे घ्यायलाच पाहिजे, या मागणीसाठी विरोधक आक्रमक झालेत। दरम्यान ही मागणी आहे एकमुखी मागणी विरोधकांनी केली आहे। त्यावेळी विधानसभेचं कामकाज हे विरोधकांशिवाय चालूच राहणार आहे, कारण सर्व विरोधक आहेत ते सध्या संघर्ष यात्रेसाठी चंद्रपूरला गेले आहेत। हे जे आपलं सरकार आहे ना, त्यांना विरोधकाची काही काळजीच नाहीये। आमच्या मनात येईल ते आम्ही करू, आम्हाला कुणाची गरज नाही। आम्ही पाहिजे ते 19 सदस्यांना निलंब करू, बहुमताच्या जोरावर अर्थसंकल्प आम्ही सादर करू। तुम्ही अर्थसंकल्पावर बोलला नाहीत तरी आम्हाला काही गरज नाही, अशा पद्धतीचं कामकाज सरकारचं चाललेलं आहे। आणि सरकार कोणत्या तोंडाने आम्हाला सांगते कामकाज करा म्हणून? आज राज्यामध्ये कर्जमाफीचा सगळ्यात मोठा विषय, आणि त्याचप्रमाणे एक शेतकरी औरंगाबादचा मंत्रालयात आला होता, का कोणत्या पद्धतीने सरकारने त्याला वागवलं? त्या शेतकऱ्याला प्रचंड मारहाण, गाडीतून पोलीस स्टेशनला नेताना उलट झोपवलं, आणि पोलिसांनीच त्याच्या गळ्यातला जो नाही, सभापती महोदय, आज सरकारच्या विरोधात आमची संघर्ष यात्रा सुरू झालेली आहे। तुम्ही घाबरला, मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनवरच बोलतोय ना। तुम्हाला माहिती आहे की जनतेमध्ये हे लोक गेले आणि जनतेचा जर प्रक्षोभ उडाला तर हे सरकार स्थिर राहणार नाही, याची जाणीव तुम्हाला आहे, आणि म्हणून तुमचा आग्रह कामकाज करा। आज जी संघर्ष यात्रा आणि आमच्या सगळ्या विरोधी पक्षाचे विधानसभेचे सदस्य आणि नेते आज चंद्रपूरला पोहोचलेले आहेत, ते याच प्रश्नासाठी पोहोचलेले, आणि जेव्हा ते तिकडे पोहोचलेले तेव्हा आम्ही इथे सभागृहाचं कामकाज सुरू ठेवणं हे आम्हाला पण उचित वाटत नाही। आणि म्हणून सभापती महोदय, कर्जमाफीच्या संदर्भात सभागृह नेत्यांनी ताबडतोब या ठिकाणी घोषणा करावी अशी मागणी मी करतो, नाहीतर आम्ही हे सभागृह चालू देणार नाही। आम्हाला देखील असं वाटतं की विरोधक असल्याशिवाय सभागृहाला जिवंतपणा नाही, आणि म्हणून मी खालच्याही सभागृहात विनंती केली होती परवा, ह्याही सभागृहात करतो, कारण खालच्या सभागृहातले मुद्दे वरच्याही सभागृहात उपस्थित होतात आणि ते ठीक आहे, त्याच्यात काय असतं। आणि म्हणून विरोधी पक्षाचे काही नेते आज इथे आहेत काही नाही आहेत, पण मी पुन्हा सभागृहाला विनंती करतो की दोन्ही सभागृहाचं कामकाज आपण सुरू करू। निलंबनाच्या बाबतीत आम्ही सकारात्मक आहोत असं काही ठरवलेलं नाही, पण आपल्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्याच्यात जे ठरलं, बैठकीचं आपण सांगत नसतो बाहेर, पण कामकाज चालवण्याच्या दृष्टीने जे ठरलं ते आपण करावं। सरकार सरकारची भूमिका बजावेल, सकारात्मक आहेत, निलंबन मागे घेण्याच्या संदर्भात देखील आपण चर्चा केलेली आहे, पण प्रतिसाद तसा मिळाला पाहिजे। दरम्यान विधान परिषदेचं कामकाज होऊ देणार नाही असा इशारा आहे तो विरोधकांनी विधान परिषदेत दिलाय। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, तसंच 19 आमदारांचं निलंबन मागे घ्या अशी एकमुखी मागणी ही विरोधकांनी केली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, ज्या पद्धतीनं विधान परिषदेचं कामकाज होऊ देणार नाही असा इशारा आहे तो विरोधकांनी विधान परिषदेत दिलाय, शिवाय त्याचवेळी विधानसभेचं कामकाज आहे हे विरोधकांशिवाय चालणार असल्याचंही समजतंय, काय अधिक अपडेट देशील याविषयी? विधान परिषदेचं कामकाज जे आहे ते तहकूब करण्यात आलं होतं, विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली, सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, निलंबन 19 आमदारांचं मागे घ्या आणि कर्जमाफीची घोषणा करा, या बाबतीवरनं पुन्हा विरोधक आक्रमक झाले, सभागृहाचं कामकाज सुरू झाल्या तहकूब करावं लागलं। आता विधान परिषदेचं कामकाज पुन्हा सुरू झालेलं आहे, विरोधक आक्रमक आहेत, काही झालं तरी कामकाज होऊ देणार नाही, सरकारने भूमिका घ्या, सरकार निलंबनाच्या मागे घेण्याबाबतीत सकारात्मक असल्याचं स्वतः संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं, मात्र त्यासाठी सदस्यांनी सभागृहात बसणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये मार्ग काढला जाण्याची शक्यता आहे। आज कदाचित काही आमदारांचं निलंबन जे आहे ते मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे, याच्यामध्ये दोन मतप्रवाह आहेत। आज सगळ्या आमदारांचं निलंबन मागे घेऊन काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसची जी संघर्ष यात्रा आहे त्याची कुठेतरी महत्व कमी करा केलं जाईल अशी सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते, की निलंबन मागे घेऊ नये अशी सुद्धा जी आहे एका गटाचं म्हणणं आहे।
धन्यवाद पंकज तू दिलेल्या माहितीबद्दल. दरम्यान विधान परिषदेचं कामकाज होऊ देणार नाही असा इशारा विरोधकांनी विधान परिषदेत दिलाय. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, तसंच 19 आमदारांचं निलंबन मागे घ्या अशी एकमुखी मागणी ही विरोधकांनी केली आहे. त्याचवेळी विधानसभेचं कामकाज विरोधकांशिवाय चालणार आहे, कारण सर्वच विरोधक संघर्ष यात्रेसाठी चंद्रपूरला गेले आहेत. आज पुन्हा एकदा विधानभवनाच्या बाहेर विरोधकांनी आहे ते आंदोलन केलं आहे, पण बघू त्यांनी नेमकं कसं आंदोलन केलं आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावरती विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले. विरोधकांनी पायऱ्यांवरती हे आंदोलन पुन्हा एकदा केलं आहे. कर्जमाफी विरोधात त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात घोषणा दिलेल्या आहेत.